आंदोलन सप्ताहाचा सातवा दिवस आहे. जे एवढे सात दिवस निषेध आंदोलन केलेत तरी पण या सरकारला जाग आलेली नाहीये. मला तर एवढं असं वाटतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत हे स्वतः मराठा आहेत की नाही, यांना महाराजांचा अपमान वाटतो की नाही. काल सुद्धा हे चंद्रकांत पाटील इथं संभाजीनगरमध्ये येऊन तेही काय काय बडबड करून गेले. म्हणजे यांनी ह्या बीजेपी वाल्यांनी फक्त जाणून बुजून महाराजांचा अपमान करायचं ठरवले. छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, हे का महापुरुषांचा अपमान करतात वारंवार, आणि याच्यावर हे सगळे नेते का गप्प बसतात मुख घेऊन. म्हणून आज आम्ही इथे आसूड आंदोलन केलेलं आहे. आणि आज आसूड आंदोलन म्हणजे त्यांना जाग आली पाहिजे. हे जे निर्लज्ज सरकार आहे, झोपेचं सोंग घेतलेलं आहे, म्हणून आम्ही त्यांना आसूड मारून जागी करण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आसूड मारून कोश्यारीचा निषेध करण्यात आलेला आहे. महापुरुषांचा अपमान करणं म्हणजे यांना काय सहज गोष्ट वाटते का? आज सातवा दिवस आहे आंदोलनाचा, तरी एकनाथ शिंदे साहेबांना आणि बीजेपीवाल्यांना वाटत नाही आहे की आपण या आंदोलनकर्त्यांची जाऊन सहानुभूती जतवावी. एक जण येतो काही बोलतो, रावसाहेब दानवे यांनी एकेरी भाषेत शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. अरे, यांना महापुरुषांचं महत्त्व कळलेलं नाही आहे का? चंद्रकांत दादांनी आज राजभवनामध्ये एक मॉडेल जाऊन राजभवनामध्ये राज्यपालांच्या खुर्चीच्या समोर फोटो काढते, काय चाललेलं आहे? किती निर्लज्जपणाचा कळस आहे हा. मला असं वाटतं मॉडेलनी जर राजभवनात जायचं आहे तर सामान्य कार्यकर्त्यांनी का जाऊन याला कोश्यारीला जाब विचारू नये की राजभवनात हे असं चाललेलं काय? आणि कोश्यारींची तरी जीभ वळली कशी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची? या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय. आणि उद्या पण क्रांती चौकात आंदोलन आहे. आज या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय आणि सर्वजण त्यासाठी जमा झालेले आहेत.